जावेद हबीब यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेची तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी. जावेद हबीब यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भुसावळ येथे सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी पाणी नसेल तर महिलांच्या डोक्यावर थुंकून देखील केसांची रचना केली जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत सदर महिलेने जावेद हबीब यांची या कृत्याची विरोध केला आहे. दरम्यान जावेद हबीब यांना अटक करावी अशी मागणी भुसावळ येथे सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली असून जावेद हबीब यांनी सदर कृत्यातून महिलांना अपमान केल्याचेही निवेदनात म्हटले आहे. दरम्यान सखी श्रावणी बहुउद्देशीय महिला संघाच्या अध्यक्षा राजश्री नेवे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र हा राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले यांचा वारसा असणारा हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये राहणारा या महाराष्ट्रामध्ये पोट भरणारा उदरनिर्वाह करणारा व्यक्ती हा मोठमोठ्या सिलिब्रिटींचे हेअर कटिंग करतो. याचे मोठमोठे सिटींमध्ये जिल्ह्यांमध्ये याचे सलून आहेत आणि हा व्यक्ती महिलांचा अपमान करतो ही लाजिरवाणी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. एका सेमिनारमध्ये जावेद अख्तर याचं जावेद हबीब म्हणून याचे सलून चालतात हा व्यक्ती एका सेमिनारमध्ये एका महिलेच्या डोक्यावर पाणी नाही आहे शॅम्पू नाही आहे त्याची कमी आहे म्हणून हा दोन वेळेस त्या महिलेच्या डोक्यावर थुंकतो आणि मेरे थूक मे बी जान है असे शब्द वापरतो. ह्या माणसाला लाज वाटली पाहिजे एका महिलेचा सर खुलेआम हा अपमान करतो आहे तिच्यावर थुंकून. हे खूप अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि खूपच किळसवाणी आणि घृणास्पद संपूर्ण स्त्री जातीचा अपमान होईल अशी ही गोष्ट आहे. 3 जानेवारीला आम्ही सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो आहे. सावित्री आईंनी आम्हाला सन्मानाने जगायला शिकवलं आहे. त्यांनी आम्हाला शिक्षण यासाठी दिलं की आम्ही सन्मानाने जगू शकू ताटमानेने आम्ही जगू स्वावलंबी बनू. आणि त्याच दिवशी हा व्यक्ती एका स्त्रीच्या अंगावर थुंकून राहिला आहे एक वेळा दोन वेळा हे त्याला समजायला पाहिजे. ही अतिशय घृणास्पद आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. याचा निषेध झालाच पाहिजे आणि ह्या व्यक्तीवर FIR होऊन याच्यावर लवकरात लवकर कारवाई ही व्हायला पाहिजे. हे संपूर्ण स्त्री जातीच्या स्त्री जातीकडनं मी हे सगळ्यांना